अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पळसखेडा येथील प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च या महाविद्यालयात नॅशनल फार्मसी वीक अंतर्गत राज्यस्तरीय सायंटिफिक पोस्टर प्रेझेंटेशनच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेसाठी 110 टीमने आपला सहभाग नोंदवला। संस्थेचे सचिव मनोजकुमार कावडिया यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले असून या सर्व टीममधून सर्वोत्तम प्रेझेंटेशन देणाऱ्या 6 टीम्सला पारितोषिके मिळणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य भुरट सर यांनी दिली आहे। प्राध्यापिका मोनाली जयसवाल श्री प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मेसी परसखेड़ा जामनेर से आज हमारे यहाँ पर राज्य स्तरीय पोस्टर प्रेजेंटेशन कॉम्पिटिशन रखा गया है। ये कॉम्पिटिशन के लिए महाराष्ट्र राज्य के अलग अलग जगहों से स्टूडेंट्स आए, जैसे कि लातूर, सटाना और अहमदनगर, औरंगाबाद, यहाँ से बुल्ढाना, खामगांव, इस साइड से स्टूडेंट्स हमारे तरफ आए हैं। आप देख ही सकते हैं कि बहुत ज़्यादा पैमाने में यहाँ पर रजिस्ट्रेशन शुरू है और बच्चों का उत्साह बढ़ाने के लिए हमारे चीफ गेस्ट आज के श्री मनोज कुमार जी कावड़िया, जो हमारे कॉलेज के सेक्रेटरी हैं, और हमारे कॉलेज के प्रिंसिपल सर डॉक्टर मयूर भुरट सर, और अलग अलग कॉलेजेस के प्रिंसिपल सर और उनके साथ उनके प्राध्यापक और प्राध्यापिका भी आए हैं बच्चों के लिए। आई सरस्वतीला कोटी कोटी वंदन। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर सगळ्याच कॉलेजचे प्राचार्य, HOD आणि खऱ्या अर्थानं जसं बावस्कर सरांनी आणि मयूर भुरट सरांनी सांगितलं की ही जी मुलं आज पोस्टर कॉम्पिटिशन्सला आपल्या कॉलेजला आली आहे आणि खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून आली आहे, मुलांमध्ये एक जिद्द असते, एक आर्ट असतं, माझ्यातली कला दाखवण्यासाठी त्यांना जी संधी उपलब्ध करून दिली ती खरंच चांगलं काम संस्थेच्या वतीनं बावस्कर सरांनी, भुरट सरांनी आणि ती तात्या पाटीलचे जे काही प्रिन्सिपल आहेत त्यांनी चांगला एक चांगला प्रोग्राम ऑर्गनाइज केला। विद्यार्थी मित्रांनो, 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना खूप मुलं गुगलचीच मुलं आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्या तऱ्हेनं त्यांच्यामध्ये असलेले गुण या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना दिसतील। एवढ्या चांगल्या प्रकारचं प्रोग्राम अरेंज करून खूप मोठ्या प्रमाणात मुलं पार्टिसिपेट झाली। सगळ्या मुलांना माझ्याकडनं, माझ्या संस्थेकडनं बेस्ट ऑफ लक, खूप खूप धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। गुड मॉर्निंग। आज श्री प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च या महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय सायंटिफिक पोस्टर प्रेझेंटेशन याची कॉम्पिटिशन ठेवण्यात आलेली आहे। दरवर्षी नॅशनल फार्मसी वीक हा सर्व फार्मसी महाविद्यालयामध्ये साजरा केला जातो। या नॅशनल फार्मसी वीक अंतर्गत महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन MSBT यांच्या संयोजकाने आपण ही राज्यस्तरीय कॉम्पिटिशन ठेवलेली आहे। साधारणपणे वेगवेगळ्या कॉलेजेसमधून 110 पार्टिसिपंट्स म्हणजेच 110 टीम इथे जामनेरला पळसखेड्याला पोहोचलेल्या आहेत। यामध्ये अहमदनगर, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नेवासा, शनिशिंगणापूर, दामणगाव, मलकापूर, खामगाव, शिरपूर, धुळे, दोंडाईच्या आणि जळगाव जिल्ह्यातील सर्व कॉलेजेस, या सर्व ठिकाणून 110 टीम आपल्याकडे आलेले आहे। या सर्व लोकांना 4 विषयांवर पोस्टर बनवण्याच्या सूचना आपण दिलेल्या होत्या, त्यामध्ये फार्माको विजिलन्स, ऑनलाईन फार्मसी आणि नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टम, पेशंट काउन्सिलिंग, अशा या 4 विषयांवर विद्यार्थ्यांनी त्यांचे शोध निबंध किंवा त्यांचं पोस्टर हे बनवलेलं आहे। याचं इनॉग्रेशन संस्थेचे सेक्रेटरी सचिव साहेब माननीय मनोजभाऊ कावडिया यांच्या हस्ते होणार आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांमधून
6 बेस्ट पोस्टर यांना पारितोषिक दिले जाणार आहे। तरी या सर्व आलेल्या पाहुण्यांचं मी संस्थेतर्फे स्वागत करतो। आज आमच्या महाविद्यालयामध्ये नॅशनल फार्मसी वीक जे 2017 पासून जळगाव जिल्ह्यातील सर्व फार्मसी कॉलेजेस या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करतात, तर याच निमित्ताने पी तथा कॉलेज ऑफ फार्मसी जळगाव आणि श्री प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी पणासखेडा, तर या महाविद्यालयातर्फे जॉईंट ऑर्गनाइज केलेला हा स्टेट लेवलचा पोस्टर प्रेझेंटेशन्स प्रोग्राम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। तर या कॉम्पिटिशनसाठी जवळपास महाराष्ट्र राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातील कॉलेजेसचे विद्यार्थी या ठिकाणी पार्टिसिपंट म्हणून आलेले आहेत। तर जवळपास 90 पोस्टर्स या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। तर हे 90 पोस्टर्स या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी झालेले असून एक एक्सलंट असा प्लॅटफॉर्म आमच्या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी आज उपलब्ध करून दिलेला आहे। सकाळपासून विद्यार्थी अहमदनगर, बीड, परभणी, लातूर, औरंगाबाद, बुलढाणा, मलकापूर, खामगाव, शिरपूर आणि याचबरोबर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील सर्व कॉलेजेसचे विद्यार्थी आज या स्पर्धेसाठी या ठिकाणी आलेले आहेत। 4 ते 5 जजेस या ठिकाणी पोस्टरचे इव्हॅल्युएशनसाठी आम्ही उपलब्ध केलेले आहे आणि जवळपास जळगाव जिल्ह्यातील बरेच कॉलेजेसचे प्राचार्य, उपप्राचार्य, विभाग प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत। सकाळी विद्यार्थ्यांना ब्रेकफास्ट दिल्यानंतर इनॉग्रेशन सेरेमनी या ठिकाणी पार पडली व सध्या या ठिकाणी पोस्टर प्रेझेंटेशनचे इव्हॅल्युएशन सुरू आहे। दुपारी 1 तासानंतर या स्पर्धेचं बक्षीस वितरण केलं जाणार आहे। तर जे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट पोस्टर या ठिकाणी सादर करतील अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी बक्षीस दिले जाणार आहे। तर अशा प्रकारे पूर्ण महाराष्ट्र राज्यातील डिप्लोमा फार्मसीच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कौतुक आम्ही करत आहोत, कारण त्यांनी उत्कृष्ट असे पोस्टरचं सादरीकरण या ठिकाणी करत आहेत। धन्यवाद। माझं नाव तनुजा सूर्यकांत पाटील, मी जळगाववरून आहे, श्री गुलाबराव जोधपूर कॉलेज ऑफ फार्मसी। मी NDDS मीन्स नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम ह्या टॉपिकवर मी पोस्टर प्रेझेंटेशन केलेलं होतं। तर नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीममध्ये कोणत्या कोणत्या ब्रँचेस आहे काय मी याच्यावर पोस्टर बनवलेलं होतं आणि त्यात नॉवेल ड्रग मीन्स ते थेरॅप्युटिक इफेक्ट्स हे वाढवत असतं, म्हणजे त्याचा बेटर इफेक्ट असतो थेरॅप्युटिक इफेक्टचा आणि ते टॉक्सिसिटी लेस करत असतं। मीन्स आपण कोणतं फॉर्म्युलेशन्स वगैरे घेतो आहे तर ते साईड ऑफ ॲक्शनवर व्यवस्थित घेऊन जाणार हे नॉवेल ड्रग डिलिव्हरीचं काम असतं आणि ते फ्रिक्वेन्सी ही डिक्रीज करत असतात आणि बस। प्रकाशचंद जैन फार्मसी कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पोस्टर प्रेझेंटेशनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि तो कार्यक्रम खूप प्रतिष्ठितपणे पार पाडला। त्याच्यामध्ये आम्ही ठेवलेल्या सोयीसुविधा सर्वांना प्रॉपर गाईडलाईन्स केलं आणि आज आम्ही ना आमचं स्वतःचं सुद्धा एक पोस्टर प्रेझेंटेशन होतं ते ऑनलाईन फार्मसी त्याच्याबद्दल होतं। त्याच्याबद्दल आम्ही ना लोकांना ऑनलाईन फार्मसीचे ॲडव्हान्टेज, डिसअडव्हान्टेज, त्याच्यात प्रॉपर गाईडलाईन, त्याच्यात प्लॅटफॉर्म, त्याच्याबद्दल सर्वांना व्यवस्थितपणे सादर केलं। आज आमच्याकडे स्टेट लेवलचं पोस्टर प्रेझेंटेशन भरलेलं होतं, त्यामध्ये दूरदूरून वेगवेगळ्या जिल्ह्यातून पुरांना आम्ही इन्व्हाइट केलेलं होतं। शनिशिंगणापूर, नाशिक, बीड, अहमदनगर दूरदूरवरून पोर आलेले होते, त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि आता जर सध्यामध्ये आमचं फेलिसिटेशन आता पार पाडलं आहे त्यामध्ये सगळ्यांना चांगल्या तऱ्हेने त्यांना सर्टिफिकेशन झालेलं आहे। आम्हाला आम्ही बाहेरगावून आलेले पोरं होते त्यांची पण व्यवस्था खूप प्रकारे चांगल्या प्रकारे आमच्या कॉलेजला आयोजित केलेली आहे। त्यांचं राहण्याचं, खाण्याचं सर्व त्यांचं नियोजन हे पद्धतशीरपणे पार पाडलेलं आहे। आमचे भास्कर सर आणि सर्व टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, कमिटी मेंबर्स, स्टुडंट यांची सर्वांची याच्यात खूप मेहनत घेतलेली आहे। हे कार्यक्रम पार पाडण्यासाठी खूप दिवसापासून मेहनत चालू होती। बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।